आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मुळीच विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. गप्पा सोबत तर पाऊस सुद्धा रंगतदार होत चाललाय. मगाशी आपण सर एक किस्सा सांगितला, त्या किस्सामध्ये ज्या शिक्षकांनी तुमच्यातून अपेक्षा ठेवल्या आणि त्या तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत आणि त्यामुळे ते रिॲक्ट ज्या पद्धतीने झाले, पण त्याच वेळी नेमकी त्या प्रसंगात पालकांचा प्रतिसाद कसा होता? कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटलं असेल की तेव्हाचे तर खूप जुने दिवस होते, आपल्या मुलांनी मेरिट मिळवा असं प्रत्येक पालकाला वाटणारच, आणि माझे वडील शिक्षण क्षेत्रात काम करणारे होते, त्यांना असं वाटत होते की माझा मुलगा नक्की मेरिट मध्ये आलो नाही. मी आय वॉज वरीड घरी जाताना आता घरची काय प्रतिक्रिया असेल. म्हणजे मी घरी गेलो तेव्हा माझ्या वडिलांनी इतके पेढे आणले होते, इतक्या लोकांना त्यांनी पेढे वाटायला सुरुवात केली होती. क्षणभर मला असं वाटतं माझे वडील माझी चेष्टा तर नाही करत, पण ही वॉज व्हेरी ऑनेस्ट की एक पालक आपला मुलगा कुठेही नर्वस होऊ नये आणि आम्हाला घरच्यांना आनंद झालाय हे सांगण्याकरता जे येईल त्यांना पेढे वाटत होता. एकीकडे माझ्या वडिलांची प्रतिक्रिया, दुसरीकडे माझ्या शिक्षकांची प्रतिक्रिया की तू आमच्या शाळेचं नाक कापलंस. या दोन्ही ह्याच्यात मी माझ्या वडिलांना 100% मार्क देईन. आणि जर मुलांना असे पालक मिळाले तर मला असं वाटतं की ते मुलं अधिक चांगली भरारी घेऊ शकतील. नक्कीच सर, कारण मुलाच्या रेण्यामागे पालकांचा जो सहभाग किंवा पालकांचा ज्या पद्धतीचा सकारात्मक पाठिंबा होता तो खरा अर्थाने महत्वाचा होता. अगदी. आणखीन सर, आता चर्चा करताना मुद्दा नेहमी येतो की एक ठराविक समुदाय त्या मराठी शाळेत जातो, मग तुम्ही माझ्या मुलाला का त्या शाळेत पाठवू? कदाचित त्यांच्या संस्कारांमुळे किंवा त्यांच्या मैत्रीच्या नात्यामुळे माझा मुलगा चुकीच्या तर वाटेवर जाणार नाही ना. ह्या पद्धतीचा एक स्वर किंवा ह्या पद्धतीचा एक ध्वनी आजूबाजूला घुमत असतो, पण यावर नेमकं तुम्ही काय मत व्यक्त कराल? माझं आता असं मत आहे सक्षम की असा विचार करणं देखील चुकीचं आहे की त्या मुलात गेल्यानंतर माझा मुलगा बिघडेल. तो बिघडेल का सुधरेल हे ठरवणारे कोण? की जसं मी सांगितलं की माझ्या गळपात वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समुदायाचे मुलं होते, ज्यांचं आर्थिक स्तर सामाजिक स्तर हे सगळे वेगवेगळे होते, पण कदाचित आज जो मी झालोय ते माझ्या मित्रांनी माझ्यावर जे प्रेम केलं किंवा कदाचित ह्या वेगवेगळ्या समुदायांनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत हे जास्त महत्वाचे नाही आहेत का? त्याच्या माझा मुलगा बिघडेल माझा मुलगा बिघडेल असा विचार न करता, कारण की प्रत्येक पालक विचार करते ते मार्कांच्या संदर्भात, माझ्या मुलाला मार्क कमी पडतील माझ्या मुलाला मार्क कमी पडतील, पण असे कित्येक उदाहरणं मी तुम्हाला देतो की ज्यांचे मार्क्स कमी पडले तरी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर त्या लोकांनी प्रचंड नाव कमावलेलं आहे. ह्यात तुमचं मीडियम कुठलं होतं, तुमच्या सभोवताली मुलं कुठले होते, तुमचे आई वडील कसे होते, ह्या गोष्टीचा विचार हा थोडासा दुय्यम असतो, पण तुम्ही कशा प्रकारे स्वप्न बघता हे जास्त महत्वाचं आहे. आणि या सगळ्याच्यात मुलांना स्वप्न दाखवणे आणि आपल्यावर सगळ्यांची प्रगती करून घेणे हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच सर. आणखी एक महत्वाचं सर, आता वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहात, मुलांच्या मानसिकतेचा तुम्हाला चांगला अभ्यास आहे, पण मुद्दा मी मुळात त्या प्रश्नावर येतो की मराठी भाषेतलं शिक्षण, मातृभाषेतलं शिक्षण, आपल्या घरातली भाषा आणि मग एक आग्रह की वेगळ्या माध्यमात आपण मुलांना शिकूया, मग तो आग्रह आणि मुळात असलेलं वास्तविक स्वरूप वास्तववादी त्या घराची परिस्थिती ह्याचा कुठेतरी परिणाम त्या मुलाच्या जीवन घडणावर किंवा त्याच्या प्रगतीवर होऊ शकतो का? सक्षम, ज्या पद्धतीने तुम्ही विचारलं की तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं की माझ्या मुलाला जर मराठी मीडियम मध्ये घातलं तर माझा मुलगा मागे पडेल का? पालकांनी किंवा सगळ्यांनीच हा विषय डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. त्याचं कारण असं की ऑन द कॉन्ट्री, जसं तुम्ही विचारलं एक बालरोग तज्ञ म्हणून किंवा बालकांच्या मानसिकतेचा विचार करताना मी तुम्हाला असं सांगेन की जर सगळ्यात चांगलं शिक्षण तुमच्या मुलांना द्यायचं असेल तर त्यांच्या मातृभाषेतून द्या. आज मी इतिहास आहे, भूगोल आहे, हे आहे ते इंग्लिशमध्ये शिकलो काय आणि मराठीत शिकलो काय फरक पडणार आहे? कधी कधी बोलताना थोडासा प्रॉब्लेम येईल की तुम्हाला बोलताना तेवढं इंग्रजी फ्लुएंटली बोलता नाही येणार, पण हा सगळा एक प्रॅक्टिसचा भाग आहे. पण जर तुमच्या मुलाला जर मोठं व्हायचं असेल तर हा न्यूनगंड काढून, आता मी माझ्या गावात ते उदाहरण देतो की बरेचसे कुटुंब असे असतात जे क्लास पोर आहेत किंवा कुठेतरी कामगार म्हणून काम करतात, त्यांच्या घरात वातावरण आहे झोपडे, पण त्यांना असं वाटतं की माझ्या मुलांनी इंग्लिश मीडियममध्ये शिकायला पाहिजे, घरचं वातावरण तसं नाही आहे. आणि मग तो मुलगा आर ए टी रॅट सी ए टी कॅट व्हॉट इज युअर नेम व्हॉट इज युअर स्कूल्स नेम एवढे चार वाक्य बोलायला लागला की त्या लोकांना असं वाटतं की माझा मुलगा इंग्रजी किती फाडफाड बोलतोय. पण जेव्हा मुलं मोठे होतात
आठवी जातात, नववी जातात, त्यांच्या अभ्यासक्रमाचा त्यांचा अभ्यास हा पालकांना पण करता येत नाही आणि अशा त्याच्या अडलेल्या शंकांना पालक उत्तर नाही देऊ शकत आणि ही मुख्य तफावत होते. त्याच्यामुळे तुमच्या घरचं वातावरण कसं आहे, तुम्ही घरी किती इंग्रजी बोलता, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही तुमच्या मुलाला, कारण की हल्ली मुलाला त्याच्या अभ्यासाकरता पण वेळ देणं आवश्यक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर बालरोगतज्ञ म्हणून तुम्ही मला विचारत असाल तर माझं असं स्पष्ट मत आहे की बालकाला शाळेत शिकवताना तुम्ही जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतूनच शिकवा, तरच तिची प्रगती अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणजे आपलं घरचं वातावरण महत्वाचं आहे आणि आपली मातृभाषा कोणत्या पद्धतीची, त्या दोघांच्या तडजोडीवर आपण कोणत्या माध्यमाची निवड करायची पालकांनी ठरवलं पाहिजे. आणखीन एक सर प्रश्न, आता मगाशी चर्चेतून तुमचं बालपण, मराठी माध्यम हे सगळं आपण चर्चा केली, पण आता तुमची मुलं किंवा त्यांचं एकंदर शिक्षण ते कशा पद्धती, कारण ती जाणून घेण्याची उत्सुकता आताच्या पिढीला खूप आहे. म्हणजे आपण मराठी शाळेविषयी बोलतोय, माध्यमाविषयी बोलतोय आणि मग खरंच तुमची आता नवीन पिढी कोणत्या माध्यमातून शिकते किंवा कशा पद्धतीने शहरात रमलीत की अजूनही गावाशी ना जोडलेली आहे. नाही, गावाशी ना निश्चित जोडलेली, पण मी तुम्हाला एक सांगतो, हल्ली ओढा मग ते डॉक्टर असेल, इंजिनियर असेल किंवा माझ्या व्यवसायात असेल, मी जे बघतो की ग्रामीण भागातल्या शाळेत घालण्यापेक्षा शहरी भागातल्या शाळेत घालावं, तिथं माझ्या मुलाची प्रगती चांगली होईल. आणि म्हणून पालक जे काही घरात काही पैसे असो नसो त्या मुलाला शहरी भागात शिक्षणाला पाठवण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं तुम्ही माझं उदाहरण दिलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, आत्मस्तुतीचा थोडासा दोष माझ्याकडे घेऊन मी तुम्हाला सांगतो की माझे दोन्ही मुलं या ग्रामीण भागात शिकलेत, ह्या भागात शिकलेत, ते इंग्लिश मीडियममध्ये शिकले असतीलही, ह्याचं कारण आमच्या घरचं वातावरण वेगळे म्हणून आय कॅन अफोर्ड दॅट त्यांच्या प्रत्येक संख्या वगैरे वगैरे, पण ते ग्रामीण भागात शिकलेले असूनही नंतर जेव्हा ते मुंबईत गेले, पुण्यात गेले शिकायला, तेव्हा प्री मेडिकल एज्युकेशन, प्री इंजिनिअरिंग एज्युकेशन, तेव्हा त्यांच्या मनात कुठला न्यूनगंड नव्हता की मी ग्रामीण भागातून आलोय. आणि सांगायला काय हरकत नाही, परत तेच की आत्मसुज थोडासा दोष घेऊन मी सांगतो की आज माझा मुलगा अमेरिकेत कार्डिओलॉजिस्ट आहे, दुसरा मुलगा सिएटल सारख्या भागात एक डेटा सायंटिस्ट म्हणून त्याची एक मोठी डिग्री MS तिकडे करून डेटा सायंटिस्ट काम करतोय. हे माझे दोन्ही मुलं कुठे शिकले, ते महाड सारख्या ग्रामीण भागात शिकले. त्याच्यामुळे माझ्या मुलांना शहरी भागातच पाठवायला पाहिजे हा दुराग्रह पालकांनी सोडला आणि त्या मुलांच्या वाढीवर आणि विकासावर ऑलराऊंड ग्रोथ ह्याच्यावर जर पालकांनी लक्ष दिलं तर मला असं वाटते खूप काही साध्य होण्यासारखं आहे. नक्कीच. आणखी एक आपण महत्वाचा मुद्दा, म्हणजे व्यवसायात तर आहात तुम्ही डॉक्टर घेच्या, आरोग्य क्षेत्रात वेगळं नाव आहे, पण जो उपक्रम तुम्ही कित्येक वर्ष करतायत आणि खऱ्या अर्थाने त्या उपक्रमामुळे आज तुम्हाला वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावर वेगळं तुमची अभिव्यक्त होता आलं, तर त्या चला घडूया, मुलांना घडूया, त्याविषयी थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करा. मगाशी थोडक्यात सांगितलं तसं की ह्या कार्यक्रमाकरता तो आत्महत्या करणारा मुलगा माझ्याकडे आला की मला कुठंतरी मनाला डासलं. आणि ह्या मुलांकरता, ह्या पालकांकरता आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि विशेषतः हल्लीच्या काळात सोशल मीडिया आहे, या मुलांची मानसिकता खूप बदलते. तुम्ही तेलंगणात पाहिलं की एकाच आठवड्यात 22 मुलांनी आत्महत्या केली. मी आमच्या याच्यावर लिहिलं की बालरोग तज्ज्ञांनी काहीतरी करायला पाहिजे. आणि मी एक साधारण पालकांना समुपदेशन करण्याकरता म्हणून कार्यक्रम सुरू केला, चला मुलांना घडूया. महाराष्ट्रात खूप कार्यक्रम झाले, पण खरं सांगू का की माझे जे अलिबागचे मित्र आहेत जयंत धुळप आणि त्यांच्या मिसेस शारदा धुळप, ह्यांनी मला एक लिहिलं की महाराष्ट्रात देखील असं एपिडेमिक आलेलं आहे, मे बी एक 8-10-15 वर्षापूर्वी गोष्ट असेल. आणि त्यांनी त्यात पोलिसांना इन्व्हॉल्व करून पोलीस, प्रेस, पिडियाट्रिशियन, पॅरेंट्स अँड ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक उपक्रम लाभवला. पूर्ण आम्ही रायगड जिल्ह्यात चला मुलांना घडूया नावाचा कार्यक्रम सगळीकडे केला की जिथं फक्त पालकांचं समुपदेशन होतं आणि निश्चित स्टॅटिस्टिक्स तेव्हा तर हजारो लोकांनी ते ऐकलंय, पण पुढच्या 3-4 वर्षात तरी निदान खूपशा आत्महत्या हे असतील, एक्सेप्शनल काही केसेस असतील, पण आत्महत्या झाल्याचं ऐकू आलं नाही. हा जो कार्यक्रम आहे, आज मी आमच्या इंडियन अकॅडमी पीडियाट्रिक मध्ये पण सांगतो की प्रत्येक बालरोग तज्ञाने त्याचा थोडासा वेळ पालकांशी आणि मुलांशी बोलण्याकरता द्यायला पाहिजे. याचं कारण असं की पालक हे तुमच्याकडून त्या मुलांच्या वर्तन समस्येवर देखील काहीतरी अपेक्षा ठेवतात, पण आम्ही आमच्या बिझी प्रॅक्टिस मध्ये पैसे कमावण्याच्या नादात, सगळे पेशंट बघण्याच्या नादात ह्या महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे अत्यंत वेगवेगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. प्रत्येक बालरोग तज्ञांनी यात थोडा जरी रस घेतला, थोडा जरी अभ्यास केला, तरी मला असं वाटतं की मुलांच्या वर्तन समस्येचे बरेचसे प्रश्न सुटतील. थोडक्यात व्यवसायासोबत एक सेवेचा जो व्रत आहे प्रत्येकाने तो हाती घेणं गरजेचं आहे. आणखीन एक सर, काय बदलतोय, माध्यम बदलत आहेत,
आपण बोलतोय आमची मराठी शाळा म्हणजे कित्येक 30 वर्षापूर्वीची मराठी शाळा, त्यावेळचे शिक्षक, आणि कुणीतरी मग होतं की ते शिक्षक कमी पडतात का, त्याच पद्धतीचे शिक्षक किंवा त्याच पद्धतीची संकल्पना अजून राबवली जाते का, किंवा शासनाच्या माध्यमातून त्या मराठी शाळेकडे बघण्यासाठी किंवा त्याच्या प्रगतीसाठी वेगळे नवीन उपक्रम होणे गरजेचं आहे की नव्याने काहीतरी बदल होणे गरजेचं आहे, तर कोणता एखादा बदल किंवा काहीतरी वेगळं काहीतरी एक नवीन कल्पना तुम्ही सुचवू शकता का? सत्यम, तुम्हीच एवढं छान काम करतात की ह्या माध्यमातून मराठी मीडियम मधले लोक देखील, मराठी माध्यमातले लोक देखील पुढे जाऊ शकतात. हे जे तुमचं काम आहे ह्याच्यापेक्षा आणखी काय चांगलं काम पाहिजे? पण प्रत्येक ठिकाणी तुमचे सरकमस्टन्सेस बघताना लक्षात घ्यायला पाहिजे की माझ्या मुलाला मराठी मीडियम सुटेबल आहे का इंग्रजी मीडियम सुटेबल आहे, आणि हे लक्षात घेऊन प्रत्येकाने त्यावर एक जनजागरण सुरू करायला पाहिजे. मराठी शाळा आसपास शहरी भागातल्या मराठी शाळा हळूहळू बंद पडत आलेल्या आहेत. पालकांच्या मनात भीती की माझ्या मुलाला मराठी शाळेत घ्यायचं तर माझ्या मुलाचं वाईट होईल, असं काही नाही. तर मला असं वाटतं की हा उपक्रम तुम्ही आणखी जोरात चालू करा, आणखी लोकांना यात इन्व्हॉल्व करा, आणि जनजागरणाकरता आणखी काहीतरी काम करा, तर ज्या मराठी मीडियम मधल्या शाळा ज्या बंद पडत आहेत त्या चालू होतील आणि तुमच्या उपक्रमाला आणखी स्थैर्य येईल. नक्कीच सर, तुम्ही ज्या सहभाग व्यक्त केलात आणि ज्या पद्धतीने आम्हाला पाठिंबा दिला त्या पद्धतीने आपण आमची चळवळ अशीच चालू ठेवू. तर मित्रो, सरांनी त्यांचा बहुमूल्य वेळ आपल्याला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा मी आणि माझी मराठी शाळा या टीमच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. आज आपण होतो बाळरोग तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर सरांसमेत. तर शेअर करायला विसरू नका, आणि हो लवकरच येतोय पुढच्या भागात एका वेगळ्या मान्य व्यक्तीसोबत. तोपर्यंत मी आणि माझी